मराठवाड्यातल्या 3000 गावांना अतिवृष्टीचा फटका. लातूर, बीड, हिंगोलीमध्ये चौघांचा मृत्यू, 88 जनावरं दगावली. परभणी जिल्ह्यातल्या इंद्रायणी नदीला पूर. काठावरच्या शेतशिवारामध्ये पाणीच पाणी. फळपिकं, तूर, मूग आणि सोयाबीनला मोठा फटका. टँकरनं तहान भागवणाऱ्या मराठवाड्यामधलं जायकवाडी धरण फुल. पाणीसाठा 88%. जलपूजन करत वरुण राजाचे मानले आभार. जोडे मारो आंदोलनावरून नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंवरती प्रहार. आम्हाला गेट आउट म्हणणारे मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेसचे उंबरठे झिजवत आहेत. नारायण राणेंचा हल्ला बोल. अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं ही सर्वांची इच्छा. बारामतीमधल्या जनसन्मान रॅलीमध्ये जय पवार यांचं वक्तव्य. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या दौऱ्यांवरून अजित पवारांचा शरद पवार गटावर निशाणा. आधी पवार घरी येत नव्हते, आता सगळे पवार घरोघरी फिरायला लागले. अजित पवारांचा टोला. नड्डांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये प्रवेश, मात्र औपचारिक घोषणा नाही. एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट. घोषणेची वाट पाहून पुन्हा राष्ट्रवादीमध्ये सक्रिय होण्याचा इशारा. तर एकनाथ खडसे भाजपचेच, बावनकुळे यांचं वक्तव्य. एखाद्याच्या प्रगतीसाठी जातनिहाय जनगणना करा, मात्र निवडणुकीतील फायद्यासाठी नको. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मोठं वक्तव्य. नवी मुंबईमधल्या शेकडो कोटींच्या फ्लॅट घोटाळ्याचा पर्दाफाश. नियमांनुसार म्हाडाला हस्तांतरित न करता बिल्डर्सनी फ्लॅट हडपल्याचा संशय. एसटीच्या कर्मचाऱ्यांचं उद्यापासून आंदोलन. सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देण्याची मागणी. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर आंदोलनाचा इशारा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.